डोंबरे हार्दिक स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आत. पंचांचा प्ले असा इशारा आणि सामन्याला सुरुवात. आणि या दरम्यान पहा पहिला चेंडू सुरेख प्रकारचा जमिनी लगत चेंडूचा मात्र खेळला गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नेईल, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत घेतलेले एक सिंगल. दिनेश स्ट्राइकर एंडवर खेळण्यासाठी सज्ज असेल संतोष. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि क्षेत्ररक्षण पहा कितपत खराब जे मात्र पाहायला मिळते, परंतु त्याचा मात्र फायदा घेतला जात नाही. एकच धाव. अशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या केली जाते. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर जो मात्र सज्ज असेल कल्पेश जाधव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत करतो आहे. एक शहापूर तालुक्यातला टार्झन खेळाडू म्हणून या खेळाडूकर पाहिलं जातं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत करतो. पुढील चेंडू आणि या दरम्यान पहा डॉट चेंडू असेल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असेल. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या केली जाते. पुढील चेंडू आणि या दरम्यान कल्पेश जाधव एक ब्रँडेड फटका चेंडू सीमा पार चार रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असेल. पुढील चेंडू आणि या दरम्यान पुन्हा एकदा विकेट आणि चेंडू सीमा पार चार रन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असेल. पुढील चेंडू कल्पेशसाठी आणि या दरम्यान चेंडू मात्र सीमा रेखेचा वेध घेईल. चेंडू सीमा पार चार रन. सुनील सर अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं संपलं गेलं. 14 धावा ज्या मात्र धावपलकावर आहेत. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असेल.
आणि या दरम्यान पहा दिनेश सर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो. चेंडूखाली क्षेत्ररक्षकील एक सिंगल तर स्ट्रायकर एंडवर कल्पेश जाधव. नितीन जो मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज. नितीन कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाज मार्गवर गोलंदाज सज्ज असेल. पुढील चेंडू आणि या दरम्यान बिगेट चेंडू सीमा पार चरण. कल्पेश जाधव मैदानाच्या आत आक्रमण करतोय. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. फार मोठं आक्रमण नितीन वर जे मात्र कल्पेशनं केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज. आणि पुन्हा एकदा विकेट चेंडू मात्र सीमा रेखेचा भेद घेईल और चार रन चौका. अभ्या कशा प्रकारची कामगिरी कल्पेश मैदानाच्या आत पहा. एक दर्जेदार फलंदाजीचा नजराणा प्रेक्षक वर्गाचं मनोरंजन करतोय. गोलंदाज मार्गवर गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू आणि या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखेचा भेद घेईल और यच रन षटका.
पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. नितीन फार मोठं आक्रमण मैदानाच्या कल्पेश जाधव करताना पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान पहा सूर्य प्रकारचा फटका जो मात्र असेल चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा ज्या मात्र मळून पूर्ण आहेत. तेहतीस धावा ज्या मात्र धावायला गवर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या दुसरं चालू गोलंदाजी मार्गवर नितीन कल्पेश जाधव साडी पाहूया कल्पेश कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या करतोय. पुढील चेंडू आणि या दरम्यान बेगेट चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. वन बाउंस चार रन. एकोणचाळीस धावा ज्या मात्र आपल्या कवर आहेत. सदोतीस धावा दोन षटक मैदानाच्या संपली सदोतीस बनवल्यात. अभ्यास शेवटची दोन षटक जे मात्र बाकी आहेत कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या जी मात्र केली जाते. मोहन गडगे पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. कल्पेशने जर सलग तीन षटकार मारले देवीदास खाटेकरे यांच्याकडून मात्र 444 रुपयाचं पारितोषिक आणि गिरीश खाटेकरे यांच्याकडून जे मात्र पारितोषिक आहे. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू पहा मैदानाच्या आत फलंदाज बाद. कल्पेश जाधवने जर या चेंडूवर षटकार मारला तर सचिन राऊत यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आणि सलग तीन षटकार जर मारले तर 444 रुपयाचं पारितोषिक. देवीदास खाटेकरे आणि गिरीश खाटेकरे यांच्याकडून जे मात्र पारितोषिक आहे. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जे मात्र केली जाते. पुढील चेंडू कल्पेश साडी आणि या दरम्यान पहा चेंडू मैदानाच्या सुरेख जो मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू असेल अशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते कल्पेश कडून. पुढील चेंडू बिगेट चेंडू सीमा पार छेरन. सचिन राऊत यांच्याकडून जे मात्र या षटकारासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. हॉटेल प्रांजली बाळूशेठ पवार यांच्याकडून कल्पेश जाधवच्या सलग तीन षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक.
अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. कल्पेश जाधव मैदानाच्या आत आक्रमण करताना जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज मार्गावर गोलंदाज जोतोय कल्पेश. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. आणि या दरम्यान पुन्हा एकदा बेगेट हा सलगचा दुसरा षटकार. चरण जर तिसरा षटकार जर मारला तर बाळूशेठ पवार 1111 देवीदास खाटगरे आणि गिरीश खाटगरे 444 रुपयाचं प्राइस जे मात्र असेल. या चेंडूची किंमत फार मोठी आहे. बाबा कल्पेश मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी करतोय. 1555 रुपयाचं प्राइस आहे. बाबा कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या केली जाते. पाहूया या चेंडूवर फार मोठं महत्व. या चेंडूचं जे मात्र असेल दोन चेंडूचे मात्र शिल्लक आहेत. या चेंडूवर जर षटकार मारला तर षटकार हॅट्रिक जे मात्र पूर्ण होईल. पुढील चेंडू कल्पेश साडी. आणि या दरम्यान फुल टॉस चेंडू सीमा पार. चरण सलग तिसरा षटकार. त्यासाठी मात्र बाळकृष्ण पवार यांच्याकडून 1111 गिरीश खाटेगरे आणि देवीदास खाटेगरे यांच्याकडून 444 रुपयाचा मार्ग. हा फार मोठा फॅन वर्ग जो मात्र खाटेगर कडून जो मात्र पाहायला मिळतोय. वैयक्तिक अर्धशतक देखील पूर्ण होतोय. कल्पेश जाधव टाळ्यांचा कडकडाट व्हायला काही हरकत नाही. 53 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आणि या दरम्यान पहा ब्रँडेड फटका चेंडू सीमा पार. चरण वॉट अ शॉट. कल्पेश जाधव वाघाची दाढ फोडला पहाड. चरण थँक्यू. भगवान पवार यांच्याकडून आता झाले षटकार. षटकार मारून झाले. इथून पुढे का? हा पहा पारितोषिक जे मात्र आलंय. इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला कल्पेश जाधव साठी 100 रुपयाचं प्राइज असेल भगवान शेठ पवार यांच्याकडून. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. पहा मैदानाच्या आत खाटेकर आणि कल्पेश जाधव समोरचे जे मात्र संबंध. आणि मैदानाच्या आत जर पाहायला गेलं तर आजचा दिवस पूर्णपणे कल्पेश जाधवने गाजवलाय. मनोरंजन प्रेक्षक वर्गाचं जो मात्र करताना पाहायला मिळतोय. चार चेंडू चार षटकार जे मात्र खेचलेत. पाहूया सहा चेंडू सहा होतात की नाही. कल्पेशला जी मात्र संधी मिळेल. एकसष्ट धावा ज्या मात्र धावपल कवर आहेत. शेवटच अंतिम षटक. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सनी जो मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी जे मात्र मैदानाच्या आत केली जाते. कल्पेश जाधव ऑन फायर 59 या धावसंख्येवर खेळतोय. अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. पुढील चेंडू. आणि या दरम्यान पहा मैदानाच्या टेक्निकल क्रिकेट जे मात्र पाहायला मिळत आहे. कल्पेश ऑन स्ट्राईक असेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगल जेव्हा त्यांनी सांगा जाऊ संख्या 65 धावा. वैयक्तिक 59 या धावसंख्येवर खेळतो कल्पेश. एकटेच्या जीवावर सामना जिंकवण्याची ताकद म्हटले की कल्पेश जाधव. शहापूर नगरीतील एक धुरंधर खेळाडू मॅन फ्रॉम भातसई. आणि या दरम्यान 5 चेंडू 5 षटकार. कल्पेश जाधव ऑन फायर. 5 चेंडू 5 षटकार जे मात्र कल्पेश जाधवने मारलेत. पाहूया 6 चेंडू 6 पूर्ण होतात की नाही.
What a batting performance! थँक यू. हे सायंकाळचं सत्र आज पाहायला गेलं तर पूर्णपणे कल्पेश जाधवने आपल्या नावावर केलंय. 65 या धावसंख्येवर खेळतोय आणि कल्पेश जाधवला 6 चेंडू 6 षटकार खेचण्याची जी मात्र संधी असेल. बोला पटापट. भगवान पवार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 पारितोषिक होत, पाहूया 6 कितपत पारितोषिक जे मात्र येत. 5 चेंडू 5 मारलेत, 5 चेंडू 5 षटकार मारलेत मैदानाच्या आत. कल्पेश जाधव ऑन फायर, जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. पाहूया या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज होईल कल्पेश जाधव साठी. आणि या दरम्यान पहा चेंडू मात्र सीमारेखेच्या जवळ गेल 4 रन. थँक्यू डीजे. पहा मैदानाच्या कल्पेश जाधवच नावाचं वादळ गोंगावताना पाहायला मिळतं. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आजी मात्र करताना पाहायला मिळतोय कल्पेश जाधव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज असेल पुढील चेंडू. आणि या दरम्यान बेगेट चेंडू मात्र क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतोय. चेंडू सीमा पार 6 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज असेल. 78 धावा धावलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात पुढील चेंडू. आणि या दरम्यान पुन्हा एकदा बेगीट. या दरम्यान मात्र कल्पेश जाधव बाद होतोय. बॅक टू द पवेलियन प्रेक्षक वर्ग. कल्पेश जाधवची फलंदाजी आपल्याला आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. लाजवाब फलंदाजी 70 धावा एकट्यानं ज्या मात्र कुठल्या. या दरम्यान सूर्यफडकाचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार दूरवरती. चेंडू मात्र 6 रन षटका. हॅलो. चार षटकांमध्ये हायस्ट स्कोर, 5 षटकांमध्ये देखील हायस्ट आहे. सुरेख फलंदाजी कल्पेश जाधव, वन मॅन आर्मी.
मग त्याला जज्जी मात्र पाहायला मिळाली. तीन सामने आणि 135 धावा कल्पेशच्या मात्र नावावर आहेत. सनकर राजे सर्कल राधे राधे आलाय. अजय आणि विष्णू दोन फलंदाजे मात्र मैदानात आहेत विजयासाठी बनवायचे 84. गोलंदाज मार्कर गोलंदाज सज्ज होईल. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात जात केली जाते कल्पेश. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल आणि संघाचं जे मात्र खातं खोलतोय अभ्या कल्पेश. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात जात करतोय. पुढील चेंडू आणि या दरम्यान बिगेट. वन बाउन्स टू बाउन्स चेंडू सीमा पार चार. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कर कल्पेश जो मात्र सज्ज होतोय. विष्णू साडी पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल आणि संघात धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. 6 धाव धावपलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत पहिलं चालू. 84 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्या आत करायचा. आणि या दरम्यान पहा फलंदाज माघारी क्लीन बोल्ट. आणि नितीन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन.
संधी असेल कल्पेश जाधवला। पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान फार मोठा फटका चेंडू सीमा पार चेरन। षट क्रमांक मैदानात पहिलं जे मात्र संपलं गेलं धापलकावर धावा। पहिलं षटक संपल्यानंतर धापलकावर धावा 12 72 बनवायचे 73 विजयासाठी जे मात्र बनवायचे शेवटचे 18 चेंडू 18 चेंडू आणि 73 बाबू या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात जात गेली जाते। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आणि या दरम्यान पहा सुरेख चेंडू टॉट चेंडू जो मात्र मैदानात जात असेल सुरेख प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात जात पाहायला मिळते। पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो। चार मारले एकाला पुढील चेंडू आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका कव्हरला चेंडू जाईल चेंडू सीमारेखेचा भेद घेईल और या 4 रन। पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज असेल आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख डॉट चेंडू जो मात्र मैदानाच्या आत असेल। पाहूया कशा प्रकारची कामगिरी पहाड सारखं लक्ष जे मात्र समोर ठेवलंय त्याचा पाठलाग मैदानाच्या आत कशा प्रकारे केला जातो। 16 धावा ज्या मात्र आपल्या खबर आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल या दरम्यान विकेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। एक सिंगल दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मैदानाच्या आत पाहायला मिळत नाहीये। एक सिंगल एका सिंगल ज्या मदतीने संघ धावसंख्या 17 धावा ज्या मात्र धावलकावर आहेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा झेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो। षटक संपलं गेलं मैदानाच्या आत दुसरं 2 षटक संपली धावपलकावर जाऊ संख्या 17 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहे। गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल। अभ्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते। 17 धावा ज्या मात्र धावलकावर आहेत। पुढील चेंडू आणि या दरम्यान बेगेट चेंडू सीमारेखेचा भेद घेईल चेंडू सीमा पार छेरन। I'm not the one who's got the answers.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होईल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात केली जाते. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पहा पंचांकडे अपील, पंचांचा अवांतरचा इशारा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानात केली जाते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडू सीमा पार चार रन. थँक यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होईल. पुढील चेंडू आणि या दरम्यान बॅट चिकट चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेल झाला फलंदाज माघारी. आणि या दरम्यान सुरेख प्रकाश चेडू तो मात्र पाहायला मिळतो. राहुल जो मात्र स्ट्रायकर इनवर आहे, राहुलला मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी खेळतो. यॉर्कर बॉलला चांगल्या प्रकारे षटकार मारणारा हा खेळाडू आहे. आणि या दरम्यान पहा सुरेख प्रकाशचा फटकाचा मात्र पाहायला मिळतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, चेंडू कव्हर करेल. तोपर्यंत एक सिंगल. पुढील चेंडू आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पहा पंचांचा अवांतरचा इशारेल. व्हाईट चेअर पण एक सिंगल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जो मात्र सज्ज आहे. सुरेख प्रकारची गोलंदाजी, एक टिचून मारा जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान विकेट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू क्षेत्ररक्षक कव्हर करेल. तोपर्यंत एक सिंगल. अव्या कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज असेल. शेवटचा अंतिम षटक, या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतो. चौऱ्या 86 धावांचा पाठलाग आणि त्यामध्ये झालेली पडझड. 85 धावांचा पाठलाग करताना संघाची मात्र पडझड झालीये. शेवटचं षटक जे मात्र अंतिम मैदानाच्या चालू आहे.
आणि या दरम्यान विकेट चेंडूखाली क्षेत्ररक्षक झेल झाला फलंदाज माघारी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्या आत केला. ते पुढील चेंडू गोलंदाजी मार्गावर मात्र गोलंदाज सज्ज असेल. चार चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि या दरम्यान विकेट चेंडू मात्र सीमारेखेचा वेध घेईल. आर्य चरण षटका. षटकाराच्या मदतीने संघाचा संख्या जाऊन पोहोचेल 37 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा विकेट वन बाउन्स चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत घेतलेले एक सिंगल. संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवर. शेवटचे दोन चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. पुढील चेंडू आणि या दरम्यान डॉट. शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील. पहिला दिवस दहीगाव संघ, दुसरा दिवस धारोळा संघ, तिसरा दिवस जो मात्र गाजवला मालीनगर, तर चौथा दिवस आज जवळजवळ भातसईच्या नावावर जो मात्र जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू असेल आणि या दरम्यान पहा पांचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या पुढील चेंडू आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. चेंडू सीमापार. सामना जिंकतो भातसई संघ. विजयी संघाचा हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सुनील माळी क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. भेटूया उद्या सकाळी 10 वाजता. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.